यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन. श्रीरामपूर शहरात 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकता समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, अशोक नाना कानडे, सचिन जगताप, राजेश अलक, अहमदभाई जागीरदार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज शहरामध्ये खूप उत्साहात आणि प्रेमाने केली जात आहे. तर मी सर्व भाविकांना आजच्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. जय लहुजी. आज श्रीरामपूर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आहे. या जयंतीनिमित्त आज शहरातून विविध मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक युवक मिरवणुकीच्या माध्यमातून त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. मी या सर्व युवकांना आणि सर्व समाज बांधवांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि ह्या निमित्ताने मी संविधान बचाव समिती श्रीरामपूर तसेच सकल मुस्लिम समाज श्रीरामपूर तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील आणि राज्यातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना समाजरत्न हा पुरस्कार शासनाच्या वतीनं प्रदान करण्यात यावा आणि ह्या राज्यामधल्या प्रत्येक शाळेमध्ये ती मग शासकीय शाळा असो किंवा खाजगी शाळा असो किंवा शासकीय कार्यालय जे राज्य शासनाचे असतील या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक शाळेमध्ये साजरी करण्यात यावी असा आदेश महाराष्ट्र शासनाने काढावा अशी मागणी सुद्धा या निमित्तानं मी महाराष्ट्र शासनाकडे करतो. आज सकाळपासून या ठिकाणी आमदार गहूभाऊ कानडे हे तिकडे लिहून गेले, काही काँग्रेसचे मान्यवर या ठिकाणी लिहून गेले, श्रीरामपूर नगरचे नगराध्यक्ष अनुराधा आदिल या येऊन गेल्या, माजी आमदार या ठिकाणी येऊन गेले, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते, काँग्रेसची मंडळी होती, राष्ट्रवादीची मंडळी होती, सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमुख सकाळपासून या ठिकाणी येऊन गेले आहेत. हा कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय शेलार, अध्यक्ष अमोल शिरसाट, विशाल शिरसाट, कार्याध्यक्ष दीपक भांड, सचिव बाबा भालेराव, खजिनदार सुधा आडांगळे, सहसचिव किशोर फाजगे, संघटक पंडित जाधव, सहखजिनदार संजीव खंडागळे, उपाध्यक्ष सदा काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष हिना उबाळे, अमृता गोरे, शीतल गोरे, पूजा उबाळे आदींसह महिला पुरुष समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.